माझा पुढचा प्रश्न इथे तुला असा आहे की जेव्हा ठरलं की हा मूवी करायचा आहे तेव्हा या मूवीचं कास्टिंग कसं केलंस तू? तू जेनेलियाला तर आता जेनेलियाने सांगितलं की तू कसं तिला विचारलंस, पण आता तुझ्या वडिलांच्या भूमिकेत अशोक मामा आहेत, तर त्यांचं पण कास्टिंग कसं झालंय प्रेक्षकांना ऐकायला आवडेल? कसं आहे की अशोक मामांसाठी चित्रपटात वडिलांची भूमिका होते मला मान्य होते, पण मला हे पण मान्य होतं की अशोक मामांनी भूमिका करावी ह्यात माझा स्वार्थ होता, त्यांच्यासाठी ती भूमिका मोठी नसावी, पण मला माहिती होतं की त्यांनी जर ह्या चित्रपटाचा होकार दिला तर माझ्या चित्रपटाची जी लेवल आहे ती वाढेल, उंची वाढेल. आणि जेव्हा ते लगेच हो म्हणाले मला खरंच फार आनंद झाला, आणि मला वाटलं की अशा व्यक्तींनी जर जेव्हा लगेच ते हो म्हणाले तर त्यांच्यावर काम करायची मजा येईल. माझं 20 वर्षाचं स्वप्न होतं की मला त्यांच्यावर काम करायची कधी संधी नाही मिळाली. अशोक मामा म्हटलं की धमाल असतेच, कारण की त्यांना आम्ही भेटतो आम्हाला माहिती आहे की ते कसं आहे, तर सेट वरती तुम्ही काहीतरी मजा मस्ती केली असेल किंवा? सेट वरती मला वाटतं की त्यांचं जिंगल्याचं रिलेशनशिप हे मजा मस्तीच होतं, का ते बसायचे आणि दोघंच दूर, मला दुसऱ्या शब्दात दूर, ते दोघं हसत होते कारण की त्यांचं आपलं एक रिलेशनशिप आहे, आणि ते बसले की ते म्हणतात मॅडम माझं सर तुम्ही आता चकली खाणार का, तुम्हाला खाकरा आणू का, केक घेणार का, नको नको नको, अरे एवढं देऊ नकोस, लगेच त्यांच्या घरी जिनीला काहीतरी पाठवणार, मग त्यांचा फोन अरे आणि तुला जिनीला या नाही नाही मी मॅडमच म्हणणार, अरे पण मामा असं करू नका, पण त्यांचं ते प्रेम आहे. आणि कसं असतं की एवढ्या आपुलकीने त्यांनी काम केलं आणि माझ्या वडिलांची भूमिका त्यांनी केली, परंतु या चित्रपटामध्ये जे रिलेशनशिप ऑन स्क्रीन पण आहे जिनिल्याचं आणि अशोक मामांचं, ते एका सुनेचं आणि सासऱ्याचं जरी रिलेशनशिप असलं तरी ते वडिलाचं आणि मुलीचं रिलेशनशिप जास्त आहे. तर आपण जेव्हा चित्रपट पाहला तर रिलेशनशिप सुद्धा आपल्याला पाहताना वाटेल की अरे असा सासरा मला मिळाला तर मजा येईल, किंवा मला असा सासरा मिळाला तर खरंच माझं सौभाग्य आहे. तसंच प्रत्येक सासऱ्याला वाटेल की माझी सून जर आली तर श्रावणीसारखी असावी. एकंदरीत तुमचं बॉन्डिंग तर खूप छान झालं सेटवरती, पण तुम्ही एन्जॉय पण केलं जेव्हा शूट सुरू होतं तेव्हा अशोक मामांसोबत?